त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद साधतील. मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची ही बैठक. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर मनसे चिंतन करणार आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, कधीपर्यंत राज ठाकरे यांची ही बैठक होऊ शकते? थोड्याच वेळात राज ठाकरे या बैठकीला पोहोचतील आणि बैठक सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यभरातून जे मनसेचे पराभूत उमेदवार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांशी त्यासोबतच जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे हे चर्चा करणार आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती समजून घेणार आहेत. कारण विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागलेला आहे ज्यामध्ये मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही आणि या सगळ्या संदर्भात राज ठाकरे या सगळ्या उमेदवारांशी चर्चा करतील आणि या पुढच्या काळामध्ये निवडणुका नेमक्या स्वबळावरती घ्यायच्यात का या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहेत. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर काय आज बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे, काय नेमका निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो? विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पहिलीच बैठक या ठिकाणी घेतली. त्यामध्ये सर्व उमेदवार व त्याचबरोबर आमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा त्या खालील पदाधिकारी असतील यांची बैठक आज आयोजित केलेली आहे. आणि राजसाहेब ठाकरे याला मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर निवडणुकीचा निकाल हा धक्कादायकच आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी काम केलं होतं, कोरोना काळात काम केलं होतं आणि लोकांमध्ये महायुती व महाविकास आघाडीबद्दल रोष होता पण तो मतांमध्ये दिसला नाही, तर आम्हाला वाटतं की यामध्ये नक्कीच कुठेतरी मशीनमध्ये इंटरफेअर करून ईव्हीएममध्ये इंटरफेअर करून नक्कीच. मात्र तरीही मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं. योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.